अनेक ठिकाणी उमेदवार जे आम्ही निवडण्याच्या निर्णयाच्या प्रक्रियेत आहोत त्यांच्याकडे ईडीची जाऊन चौकशी करणं आणि प्रयत्न करत तुम्ही ऑपोजिशनकडनं निवडणुकीला उभं राहू नका अशा प्रकारची धमकी ही देण्याच्या उद्देशी खबरदारी आज घेतली जाते ही चिंताजनक गोष्ट आहे आणि ही स्पर्धा या विजेच्या माध्यमातून आपल्याला सांगायची काय विचार काय असं अनिल देशमुखांचं उदाहरण पाहिले संजय राऊतांचं उदाहरण पाहिले त्यावर काही भरोसा नाही. रोहित पवार सुद्धा म्हणलं की आमच्याकडे 9 मंत्र्यांच्या पाहिजे भ्रष्टाचार आहे चौकशी करेन माझी त्यांची भेट नाही. पण आता जिथं आम्हाला लोकांचं राज्याचं नाहीच आहे त्यामुळे प्रश्नच नाही. देशात ईडीची सत्ता ही भाजपाच्या हातात आहे त्यामुळे आमचा त्याचा संबंध नाही. पण आमचं फास्ट रेकॉर्ड काय आहे ह्याची आकडेवारी तुम्हाला दिली आणि त्यामुळे आमच्या फास्ट रेकॉर्डमध्ये सत्तेचा गैरवापर असा कधी केला नाही आणि तो करत असताना स्वतःच्या पक्षातल्या लोकांनी चुका केली असती तर त्यांना वेगळा न्याय आणि इतरांना वेगळा न्याय ही भूमिका आमच्या काळात नव्हती. दिसत नाही सुरू झालेलीच होती त्यामुळे अनेक ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये असे लोक आहेत की कारवाई सुरू त्याच्यामुळे लोक इकडून तिकडे गेले त्यांच्यामुळे त्यांची चौकशी थांबली. कदाचित महाराष्ट्रात हसत त्यांच्याकडे काहीतरी झालं असं तुम्ही लोकांनी वाचणं छापलं होतं आता काही दिसत नाही सगळं शांत आहे सरकारमध्ये आहेत म्हणजे चांगली गोष्ट आहे. सरळ गोष्ट आहे की त्यांना तुम्ही या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून किंवा विरोधकांना मदत करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यापासून दूर राहावं असं सूचित केलं जाण्याची लक्षण आहे. तुम्हाला वाटतं निपक्ष निवडणूक होईल आता दुसरे जे इथे नियुक्ती होतील ते पंतप्रधान आणि त्यांच्या एक मंत्री ते दोघंच करणार आहेत सुप्रीम कोर्टाचे जे आता त्याच्या ज्या दुरुस्त्या केल्या त्याच्यात पूर्वी प्राईम मिनिस्टर आणखी एक ऑफिशियन आणि सरन्यायाधीश तर त्याच्यात जो बदल केला आहे त्याच्यात तुम्हाला असं सरन्यायाधीश काढले असं लीडर ऑफ ऑपोजिशन सरन्यायाधीश त्याच्यामध्ये होते ते त्यांना आता कमी केले आणि त्यामुळे आता काय मोदी साहेब जे ठरवतील ते मान्य. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.